नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं वाय जे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिथे मोबाईल तिथे क्लास. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण पेपरला विचारलेले गणित एकही सूत्र न वापरता फक्त आणि फक्त ट्रिकच्या सहाय्यानं सोडवणार आहोत. ठीक आहे, तर मग चला आपण सेशनला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आपल्याला शो करतोय. 15 सायकलीची खरेदी किंमत 25 सायकलच्या विक्री किमती इतकी असेल तर किती टक्के तोटा होईल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं? ठीक आहे, सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. या प्रश्नासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. आता बघा, 15 सांगितलेलं आहे खरेदी नाव, म्हणजे याला व्यस्त करायचं फक्त. मग 15 काय समजायचं? विक्री किंमत. उलट करायचं, लक्ष द्या बोलण्याकडे. 15 काय म्हटलेलं आहे? खरेदी. तर 15 विक्री समजायचं. आणि 25 काय सांगितलेलं आहे? विक्री. तर 25 काय समजायचं? खरेदी. फक्त नावं बदलायचे, खरेदी किंमत. आता आपल्याला दोन्ही किमती भेटल्या. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा असेल, आपण काढू शकतो. ठीक आहे, पहा. मग खरेदी किंमत 25 आहे, तर आपण इथे लिहायचं 25 बरोबर 100%, कारण खरेदी किंमत 100% असते. विक्री किंमत 15 आहे, तर 25 खाली 15 बरोबर किती टक्के? आता यांचा करा तिरपा गुणाकार. पहा, 15 गुणाकार 100 बरोबर आपल्याला करायचा आहे. 15 × 100 आणि छेदात 25 गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे, म्हणून 25 खाली. आता इथे आपल्याला भागाकाराची क्रिया करायची आहे आणि उत्तर काढायचं आहे. 25 ने 100 भाग जातो, भागा. 25 × 1 = 25 आणि 25 × 100. आता पहा, 15 × 4 15 × 60% आपलं उत्तर आलं. पण कोणतीही टक्केवारी असते 100%. 100% न येता 60% आपलं उत्तर आलं तर किती कमी भेटले? 40%. तर आपलं उत्तर येणार आहे 40% इथे तोटा होईल. 40% तोटा. ऑप्शन क्रमांक बघा, बी आपल्या प्रश्नाचं योग्य आंसर असेल. समजलं कसं उत्तर आलं ते? समजलं का? ठीक आहे, समोरच्या प्रश्नाकडे आपण आता वळूया. चला नेक्स्ट. 72 सायकलीची खरेदी किंमत 50 सायकलच्या विक्री किमती इतकी असेल तर किती टक्के तोटा होईल, असा प्रश्न आहे. सोडवता येईल? मग सॉल्व करता येईल. पहा, कसा सॉल्व करायचा? पद्धत तीच आहे. 72 काय सांगितलं होतं? खरेदी. तर 72 विक्री मानायचं. 72 काय मानायचं? विक्री किंमत. फक्त किमती उलट करायच्या. नंतर 50 काय सांगितलेलं आहे? विक्री. तर 50 खरेदी समजायचं. 50 बरोबर खरेदी किंमत. ठीक आहे, आता बघा आपल्याला उत्तर काढायचे आहेत. पद्धत वापरूया आपण. 50 खरेदी किंमत आहे, तर इथं मांडा 50 बरोबर 100%. विक्री किंमत 72 आहे, 50 खाली 72. 72 बरोबर किती टक्के? आता करा यांचा तिरपा गुणाकार. पहा, 72 गुणाकार 100 बरोबर करायचा आहे. इथं करू शकता 72 × 100 आणि छेदात 50 गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे, तर 50 खाली. आता बघा, भागाकाराची प्रोसेस आपल्याला करायची आहे, करू शकता. 50 ने 100 भाग जातो, भागा. 50 × 1 = 50, 50 × 2 = 100. आता 72 × 2 आहे. 2 ने जर 2 गुणलं तर 2 × 2 = 4, 2 ने जर 7 गुणलं तर 2 × 7 = 14. उत्तर किती येतं? 144%. आता इथं 100% वर गेलं, वाढले किती? 44. त्यामुळे इथं काय राहणार आहे? 44% नफा. इथे तोटा नसेल, इथे नफा असेल. 44%, ऑप्शन क्रमांक सी. मित्र हो, याच पद्धतीच्या ट्रिक्सचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला दररोज पाहायचं असेल, म्हणजे असेच ट्रिकचे व्हिडिओ तुम्हाला रोज बघायचे असतील, तर आपल्या व्हिडिओच्या खाली बघा, लाल रंगात एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून त्याच्या समोर जे घंटीचं बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचं नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळत जाईल. समोरचा प्रश्न.
एका वर्षी बुधवार व गुरुवार हे दोन वार प्रत्येकी 53 वेळा आले, तर ते वर्ष पुढील पैकी कोणते? फर्स्ट ऑप्शन 2001, सेकंड ऑप्शन 2015, 1998, 1996. काय येईल उत्तर? उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. करता येईल? तर बघा मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, जर लीप वर्ष असेल, जर लीप वर्ष असेल, तर एक आणि दोन तारखेचे जे वार आहेत हे 53 वेळा येतात. किती वेळा? 53 वेळा. मग इथं दोन वार आलेले आहेत, बुधवार आणि गुरुवार. तर इथं ऑप्शनपैकी लीप वर्ष पाहिजे. 2001 लीप आहे का? नाही. 2015 लीप आहे का? नाही. 1998 लीप आहे का? नाही. 1996 लीप आहे का? आहे. का? कारण शेवटच्या दोन अंकाला 4 भाग जातो. पहा, 4 × 4, 4 × 2 = 8, उरला 1. 4 × 4 = 16, उत्तर 24 आलं. हे लीप वर्ष आहे, त्यामुळे 1996 या वर्षी बुधवार आणि गुरुवार हे दोन वार 53 वेळा येतील. आणि जर साधं वर्ष असेल तर एक तारखेचा वार 53 वेळा. नेक्स्ट, एका वर्षी शनिवार आणि रविवार हे दोन वार प्रत्येकी 53 वेळा आले, तर ते वर्ष पुढीलपैकी कोणते? 1995, 2012, 1990, 2006. काय आहे उत्तर? उत्तर काय येणार आहे? बघा, दोन वार जर रिपीट झाले असतील, शनिवार आणि रविवार हे दोन वार 53 वेळा जर आले असतील, तर ते कोणतं वर्ष पाहिजे? लीप वर्ष. मग 1995 लीप आहे का? नाही. 1990 लीप आहे का? नाही. 2006 लीप आहे का? नाही. 2012 लीप आहे का? आहे. कारण या 12 4 भाग जातो. ऑप्शन बी आपलं उत्तर. ठीक आहे, समोरचा प्रश्न. मंगळवार 8 ऑगस्ट 1978 साली जन्मलेल्या मुलाचा 1996 ला वाढदिवस कोणत्या वारी येईल असा प्रश्न विचारलेला आहे. मग सोडवायचं कसं? इथे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं काढायचं? करू शकता सॉल्व? कसं उत्तर काढायचं? सॉल्व करण्याचा प्रयत्न करा फक्त. कसं उत्तर येतं ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. देऊ सॉल्व करून. पहा, अगोदर काय करायचं? लिहून घ्यायचं. ठीक आहे, आपल्याला जन्म कधी झाला? 8 ऑगस्ट 1978 ला. तर ते लिहून घ्या, 8 ऑगस्ट 1978 ला, 8 ऑगस्ट 1978 ला काय झालेला आहे जन्म? कोणत्या दिवशी? मंगळवारी. इथं लिहायचं मंगळवार. तर आपल्याला विचारलं काय की त्याचा जन्म कोणत्या वारी येईल, त्याचा वाढदिवस कोणत्या वारी येणार आहे. मग वाढदिवस कधी राहणार आहे त्याचा? 1996 ला ना. मग डेट तर तीच राहील, 8 ऑगस्ट 1996 ला कोणता वार राहणार आहे? 1996 ला कोणता वार राहणार आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा कसं काढायचं. सगळ्यात अगोदर काय करायचं समजून घ्या. इथं 8 ऑगस्ट आहे, इथं 8 ऑगस्ट आहे, याचं काही घेणं देणं नाही. वर्षातला फरक काढायचा. इथं 6 आहे, 6 8 नाही जात, 9 उसना घ्या. 16 × 8 गेले, 8 उरले. इथं राहिले 9 जागेवर 8 × 8 = 7 गेले, 1 उरला. 19 × 19 गेले, 0 उरला. आता 18 वर्षाचा फरक आला. आता लीप वर्ष कुठून? 1978 पासून तर 96 पर्यंत. पहिलं लीप वर्ष 1980, दुसरं लीप वर्ष 1984, कारण 4 वर्षाने येते. तिसरं लीप वर्ष 1988, चौथं लीप वर्ष 1992, आणि पाचवं लीप वर्ष 1996. एकूण लीप वर्ष किती आले? 5. तर या 18 मध्ये 5 प्लस करायचं. 18 + 5 जर केलं तर उत्तर 23 येते.
मग काय 23 दिवस पुढे जायचं का? बिलकुल नाही. मग अशा ठिकाणी काय करायचं? अशा ठिकाणी काय करायचं आपल्याला? या 23ला 7 ने भागायचं. ठीक आहे, पहा. येतं 92 परत परत झालं, 1996 पाहिजे. 5 लिपुरुष, 7 ने भागा. 7 त्रिक 21, पहा 23 मधून 21 गेले 2 वार, तर आपल्याला 2 वार पुढे जायचं आहे. 2 वार पुढे कुठून? मंगळवारपासून. 1 वार पुढे गेले बुधवाराला, 2 वार पुढे गेले गुरुवाराला. आपल्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे गुरुवार. समजलं का? इथं चुकून 92 झालं तर रिपीट, त्याला 96 करा. ठीक आहे, समजलं? समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन गाईज. एका टोपलीत 72 आंबे होते, त्यापैकी 3/4 आंबे काढून त्याचे सारखे 6 वाटे केले, तर प्रत्येक वाट्याला किती आंबे येतील? पहा, प्रत्येक वाट्याला किती आंबे येतील? देऊ सॉल्व्ह करून पहा. कसं सोडवायचं सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. टोटल किती आंबे होते? 72. यापैकी 3/4 आंबे वेगळे काढा. 72 चे 3/4 कसे काढणार? गुणुले 3/4 कसे निघतात पहा. 4 ने 72ला भागा. 4 एक 4, परत 4 एक 4, उरले 3 4 8 32. 18 गुणुले 3 जर केलं तर 18 त्रिक 54 आंबे बाहेर काढले. ठीक आहे, 54 आंबे बाहेर काढले. आता या 54 आंब्याचे सारखे 6 वाटे पाडायचे आहेत, म्हणून 54ला 6 ने भागायचं. पहा, 6 एक 6 6 9 54, किती? 9 आंबे प्रत्येकाच्या वाट्याला येतील. किती? 9 आंबे प्रत्येकाच्या वाट्याला येतील. ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? ए कसं उत्तर आलं ते? समोरचा प्रश्न. एका टोपलीत 90 आंबे होते, त्यापैकी 2/5 आंबे काढून त्याचे सारखे 3 वाटे केले, तर प्रत्येक वाट्याला किती आंबे येतील? प्रत्येक वाट्याला किती आंबे येतील? करता येईल सॉल्व? पहा कसं सोडवायचं लक्ष द्या. किती आंबे होते? 90 आंबे होते. 90 इथं लिहून टाकायचं. गुणुले या 90 चे 2/5 आंबे अगोदर काढा. 2/5 करा भागाकाराची प्रोसेस. 9 ने 90ला भागा, 5 ने 90ला भागा. 5 एक 5, परत 5 एक 5, उरले 4 इथं ठेवले, 40 झाले. 5 ने परत 40ला भागलं, 5 8 40. 18 गुणिले 2 = 36 आंबे काढले. 36 आंबे काय केले? बाहेर काढले. आणि या 36 आंब्याचे सारखे 3 वाटे केले. मग या 36ला डायरेक्ट 3 ने भागा. 3 एक 3, परत 3 एक 3, 3 2 6 बरोबर किती? 12 आंबे येतील प्रत्येकाच्या वाट्याला. किती? 12 आंबे येतील. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे. समजलं? समोरच्या प्रश्नाकडे वळू आपण. 12 व 30 चे तृतीय प्रमाणपद काढा. 12 आणि 30 चे तृतीय प्रमाणपद काढा. किती येईल 12 आणि 30 चं तृतीय प्रमाणपद? प्रयत्न करायचा आहे सोडवण्याचा. 12 आणि 30 चे तृतीय प्रमाणपद. देऊ मग सॉल्व्ह करून. तृतीय प्रमाणपद म्हणजे कसं काढायचं ऍक्च्युली ते समजून घ्या. तृतीय प्रमाणपद काढायचं म्हणजे ऍक्च्युली कसं करायचं हे बघा. 12 आणि 30 आहे ना, 12 पहिली संख्या, दुसरी संख्या 30, आणि तृतीय प्रमाणपद तिसरं म्हणजे एक्स. आता बघा करायचं काय. सगळ्यात अगोदर 12 आणि 30 ची जोडी लावा. मग 12 अगोदर 6/30, नंतर 30 आणि x ची जोडी लावा, बरोबर 30 वर 6/x.
आता करा यांचा तिरपा गुणाकार, पहा 30 चा गुणाकार 30 सोबत करायचा, 30 गुणुले 30 आणि छेदात 12 चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे म्हणून 12 खाली। आता भागाकाराची प्रोसेस करा, पहा या 30 ला आणि 12 ला 6 ने भाग जातो, भागा 6 पंचे 30 आणि 6 × 2 = 12, या 2 ने 30 ला भाग जातो, 2 × 1 = 2, 2 × 15 = 30। आता बघा 15 × 5 = 5, 15 × 5 = 75 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी। समजलं कसं उत्तर आलं ते? व्हेरी गुड, सर्वजण प्रश्नांची उत्तर अचूक देत आहेत, काही हरकत नाही। मित्रांनो, दुपारी 12:30 आपल्या या वायजे अकॅडमी चॅनलवरच आपण राज्य विधानमंडळाची, राज्य कार्यकारी मंडळाची, काय राज्य कार्यकारी मंडळाची 25 प्रश्नाची टेस्ट घेणार आहोत, सगळ्यांनी हजर राहायचं आहे। नेक्स्ट, 56 आणि 84 यांचे तृतीय प्रमाणपत्र काढा। काय येईल उत्तर, सोडवता येईल? पहा नेमकं करायचं कसं, 56 आणि 84 दिलेत, 56 इथं 84 इथं आणि समोर काहीतरी एक्स आहे तिसरं पद म्हणजे, ठीक आहे। मग काय करणार, अगोदर 56 आणि 84 ची जोडी, 56 अगोदर 84 खाली बरोबर, नंतर 84 आणि 1 ची जोडी, 84 वर छेदात एक्स। आता करा यांचा तिरपा गुणाकार, पहा 84 आणि 84 चा गुणाकार 84 × 84 छेदात 56 चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे 56 इथं, पहा। आता इथं आपल्याला भागाकार करायचे, या 56 ला आणि 84 ला 14 ने भाग जातो का, 14 × 56 आणि 14 × 84। आता 4 ने 84 ला भागा, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, परत 4 ने 4 ला भागा, 4 × 1 = 4, 21 × 6 आहे, 21 × 6 करा। आता 6 ने जर 1 ला गुणलं तर 6 × 1 = 6, 6 ने जर 2 ला गुणलं 6 × 2 = 12, 126 आपलं उत्तर आहे तृतीय प्रमाणपद, फर्स्ट ऑप्शन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। मित्रांनो, खरंच जर तुम्हाला या ट्रिक्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं जे बटन आहे तुम्ही नक्कीच प्रेस करायचं आहे, ठीक आहे। समोरच्या प्रश्नाकडे घेऊ आता। हा व्हेरी गुड, नेक्स्ट, 40 मिलीग्रामचे 5 ग्रॅमशी गुणोत्तर किती? एकदम छान प्रश्न आहे पेपरच्या दृष्टिकोनातून, 40 मिलीग्रॅमचे 5 ग्रॅमशी गुणोत्तर काढा, करता येईल का? उत्तर काढण्याचा प्रयत्न करा। देऊ, सॉल्व करून देऊ। पहा कसं सॉल्व करायचं, काळजीपूर्वक लक्ष द्या, प्रमाण सारखं करे, इथं 40 मिलीग्रॅम आहे आणि इथं 5 ग्रॅम आहे, तर या ग्रॅमला मिलीग्रॅम मध्ये कन्वर्ट करा। आता हे 40 मिलीग्रॅम आहे तर 40 मिलीग्रॅमला 40 मिलीग्रॅम, आता या 5 ग्रॅमचं मिलीग्रॅम करायचं। मित्रांनो, 1 ग्रॅम = 1000 मिलीग्रॅम, तर 5 ग्रॅम म्हणजे 5000 मिलीग्रॅम, ठीक आहे, 5 ग्रॅम म्हणजे किती, 5000 मिलीग्रॅम, म्हणून इथं 5000 लिहायचंय या पद्धतीनं। आता आपल्याला काय करायचं समजून घ्या, भागाकाराची क्रिया, इथला 1 झिरो कॅन्सल, इथला 1 झिरो कॅन्सल, 4 ने 500 ला भाग जातो भागा, 4 × 1 = 4, परत 4 × 1 = 4, उरला 1, 10 झाले,
चार ने दहा ला भागा, चार दोन आठ, उरले दोन इथं लिहा वीस झाले, परत चार ने वीस ला भागा, चार पंचवीस, उत्तर किती आलं? एका सेकसे पंचवीस, ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर. समजलं का कसं उत्तर आलं ते? हां, असे प्रश्न आपल्याला चॅलेंज करतात पेपरमध्ये आणि आपली जी काही मेरिट आहे अशाच प्रश्नाने हुकत असते. ठीक आहे, अशाच प्रश्नामुळे आपली काय हुकत असते? मेरिट हुकत असते मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, समोरच्या प्रश्नाकडे वळू. पण समोरच्या प्रश्नाकडे वळत असताना मित्रांनो सगळ्यांना एक सूचना आहे, सूचनेकडे लक्ष द्या. बरेच विद्यार्थी पुस्तकाबद्दल विचारत आहेत म्हणून मी पुस्तकाबद्दल माहिती सांगतोय एका मिनिटामध्ये. या पद्धतीनं आपल्या पुस्तकाचा कव्हर पेज आहे. आपल्या पुस्तकामध्ये आपण 2900 प्लस वन लाईनर प्रश्न दिलेले आहेत. मराठी व्याकरणात जेवढे काही टॉपिक असतील प्रत्येक टॉपिकचे 100-100 प्रश्न तयार करून आपण या पुस्तकात ऍड केलेले आहे. समजा समास हा टॉपिक आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये समासवरती कसे प्रश्न विचारू शकतात अवघड लेवलचे, त्याचा अंदाज घेऊन समासचे 100 प्रश्न, विभक्तीवर कसे विचारतील विभक्तीचे 100 प्रश्न, अलंकारावर कसे विचारतील अलंकाराचे 100 प्रश्न, असे प्रत्येकी 100-100 प्रश्न तयार करून उत्तरासहित आपण या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहे. ठीक आहे, आणि मागच्या महिन्यामध्ये जी काही पोलीस भरती झाली तर 23 जिल्ह्याच्या पेपरमधील मराठी व्याकरणाचे जेवढे प्रश्न आहे सगळे आपण उत्तरासहित आपल्या पुस्तकात ऍड केलेले आहे. आपलं पुस्तक पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, MIDC, पशुसंवर्धन, वनरक्षक, जलसंपदा विभाग, बांधकाम विभाग, गृह विभाग, परिवहन विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, PSI, STI, ASO, MPSC क्लर्क, तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक आहे. मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला बाजारात उपलब्ध नाही, आपण हे पुस्तक तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवत आहोत. बघा या पद्धतीनं एका इन्व्हलपमध्ये हे पुस्तक पॅक करून तुम्हाला घरपोच तुमच्या पत्त्यावरती आपण स्पीड पोस्टने पाठवतोय. 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक मिळून जातं. मग करायचं काय? हा जो काही स्क्रीनवर नंबर बघताय 85 51 89 47 37 या नंबरवर 250 रुपये तुम्हाला गुगल पेनं किंवा फोनपेनं भरायचे आहेत आणि पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे. तुमचं जे पुस्तक आहे तुम्हाला स्पीड पोस्टानं पाठवून दिलं जाईल. सोबतच पेमेंट केल्यावर या व्हॉट्सअप नंबरवर तुमचा पत्ता बरोबर पाठवायचा आहे पिनकोडसह. ठीक आहे, 250 रुपये गुगल पेनं किंवा फोनपेनं भरायचे आहेत. चला आपण आपल्या प्रश्नाकडे वळू. पहा समोरचा प्रश्न, 50 मिलीग्रॅमचे 2 ग्रॅमशी गुणोत्तर काढा. 50 मिलीग्रॅमचे 2 ग्रॅमशी गुणोत्तर काढा, काय येणार आहे उत्तर? हा काढता येईल का? पहा सॉल्व करून दाखवतो, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आता 50 मिलीग्रॅम आहे आणि 2 ग्रॅम आहे, प्रमाण सारखं नाही. तर या ग्रॅमला आपण मिलीग्रॅम मध्ये कन्वर्ट करू. अगोदर 50 मिली आपल्याकडे होतं, 50 मिलीला 50 मिली, नंतर 2 ग्रॅम आहे. मित्रांनो 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम, 2 ग्रॅम म्हणजे 2000 मिलीग्रॅम, इथं लिहायचं 2000. पाहता कसं करायचं? 50 वरचा 0 कॅन्सल, इकडचा 1 0 कॅन्सल. आता या 5 ने 200 ला भागा, 5 1 5, पान 24, समोरचा 0 कॅन्सल करून इथं लिहा, उत्तर येतं 41. किती येतं उत्तर? 41 इथं आपलं उत्तर येणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, 41. समजलं असेल सगळ्याला? समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. भागीदारीने केलेल्या व्यवसायात राहुलचे 8000 रुपये भांडवल 9 महिने होते, तर राजनचे 5000 रुपये भांडवल 12 महिने होते, तर वर्षात होणारा नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घेतला असेल? बेस्ट क्वेश्चन आहे. पहा सगळ्यात अगोदर राहुलचं किती भांडवल आहे? 8000. अतिशय सोपी पद्धत सांगतो, राहुलचं किती भांडवल आहे 8000 लिहून घ्या. नाव लिहितो मी इथं राहुल. राहुलचं 8000 भांडवल आहे, हे कशाचं गुणोत्तर झालं रे? भांडवल. ठीक आहे, नाव लिहून घेतो मी इथं भांडवल. त्याच्यानंतर किती महिन्यासाठी? 9 महिन्यासाठी. इथं 9 महिने म्हणजे मुदत 9 महिन्याची. नंतर सांगितलं की राजनचे 5000 रुपये,
इथं राहतो राजन, राजनचे किती 5,000 रुपये आणि 12 महिन्यासाठी भांडवल, इथं 12 भांडवल आपलं मुदत, ठीक आहे। आपल्याला विचारलं की नफा कोणत्या प्रमाणात वाटून घेतला, आपल्याला नफ्याचं गुणोत्तर काढायचं आहे। कसं करणार मग आपण गुणोत्तर काढण्यासाठी, 8,000 वरची 3 झिरो कॅन्सल, 5,000 वरची 3 झिरो कॅन्सल। आता या 8 आणि 9 चा गुणाकार 8 9 72, 12 आणि 5 चा गुणाकार 12 5 60। 72 60 आपल्या प्रश्नामध्ये कुठं, उत्तरामध्ये कुठंच ऑप्शन नाही, तर या दोघांना 12 ने भाग जातो, भागा। 12 सख 72 आणि 12 5 60 झालं आपलं उत्तर 6 5। आपल्या प्रश्नाचं उत्तर 6 5, ऑप्शन क्रमांक सी। समजलं कसं उत्तर आलं ते, 6 5 कसं उत्तर आलं, समजलं सगळ्याला, ठीक आहे। नेक्स्ट, भागीदारीने केलेल्या व्यवसायात अमनचे 5,000 रुपये भांडवल 6 महिने होते, तर रोहनचे 7,500 रुपये भांडवल 3 महिन्यासाठी होते, तर वर्षात होणारा नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घेतला असेल, पहा। सगळ्यात अगोदर नावं मांडायचे व्यवस्थित। अमनचे 4,500, इथं लिहितो मी अमन, अमनचे किती 4,500 रुपये 6 महिन्यासाठी, इथं 6 महिने हे भांडवलाचं गुणोत्तर वरचं आणि हे खालचं मुदतीचं गुणोत्तर, ठीक आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर रोहनचे 7,500, समोर आहे रोहन, रोहनचे 7,500 किती महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, इथं 3 महिने। आता बघा करायचं काय, आपल्याला विचारलं नफा कोणत्या प्रमाणात वाटून घेतला, तर नफ्याचं गुणोत्तर कसं काढणार पहा। सगळ्यात अगोदर काय करायचं, इथले 2 झिरो कॅन्सल, इथले 2 झिरो कॅन्सल, अजून यांचं गुणोत्तर काढता येते, 45 ला आणि 75 ला 15 ने भाग जातो, 15 त्रिक 45 आणि 15 5 75। आता बघा यांचा गुणाकार, 3 ने 6 ला गुणा 3 सख 18, 3 ने 5 ला गुणा 3 5 15, उत्तर 15 18 आलं, 18 15 आलं, ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ठीक आहे। समोरचा प्रश्न, स्कूल बरोबर 36 तर कॉलेज बरोबर काय। आता याला आपण हे पण करू शकतो बरं का, हे जे उत्तर आपलं 18 15 आलं की नाही, हे उत्तर जे आपलं 18 15 आलं, तर आपण याला अजून छोटं करू शकतो, 3 ने भागून, 3 सख 18, 3 5 15, फायनल उत्तर हे आलं असतं 6 5, पण ऑप्शनमध्ये 6 5 नव्हतं, 18 5 होतं, म्हणून आपण उत्तरला 18 5 क्लिक केलं, हे लक्षात असू द्या। स्कूल बरोबर 36 तर कॉलेज बरोबर काय, समजून घ्या, स्कूल यामध्ये किती शब्द होते, किती अक्षर होते पहा, इथं 2 इथं 2 इथं 2, 6 अक्षर होते, 6 चा वर्ग 36। कॉलेजमध्ये किती आहेत, 2 4 6 आणि 1 7, मग 7 चा वर्ग किती, 49, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे 49 आलेलं आहे, ठीक आहे। मित्रांनो, आता लगेचच YG अकॅडमीवर म्हणजे आपल्या याच चॅनलवर 25 मार्काची राज्य कार्यकारी मंडळाची टेस्ट आहे, सगळ्यांनी द्यायची 25 प्रश्नाची, ठीक आहे, त्याची उत्तर पण देणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो बघा, अनअकॅडमीवर आपण एक ऑफर सुरू केलेली आहे 26 जानेवारी निमित्त, सगळ्यांनी काळजीपूर्वक समजून घ्या ऑफर काय आहे। मित्रांनो, जर तुम्ही 25 जानेवारी पासून तर 27 जानेवारी पर्यंत, समजून घ्या ऑफर काय आहे, 6 महिने फ्री आहेत। जर तुम्ही अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन 25 जानेवारी रात्री 12 वाजल्यापासून तर 27 जानेवारी पर्यंत जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं आणि एका वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतलं, किती 12 महिने, तुम्ही 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं आणि पेमेंट करताना जर YJMPSC हा कोड वापरला, कॅपिटलमध्ये YJMPSC हा कोड वापरला, तर तुम्हाला 6 महिने मोफत मिळणार आहे। तुम्ही जर 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं, तुम्हाला 6 महिने मोफत, म्हणजे 18 महिने शिकता येईल। जर तुम्ही 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं, 6 महिने मोफत, 30 महिने शिकता येईल। ही ऑफर फक्त 2 दिवस आहे, सगळ्यांनी काळजीपूर्वक या प्रश्न प्लस घ्यायचं असेल तर प्लस घेऊन टाका, ही ऑफर आतापर्यंत आलेली नाही। 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेताना YJMPSC कोड वापरा, 12 महिन्यावर 6 महिने फ्री, म्हणजे वाढून अर्धच वाढलेलं आहे, 18% 18 महिने भेटेल तुम्हाला। 24 महिन्याचं घेतलं, 6 महिने मोफत, 30 महिने भेटेल तुम्हाला, ठीक आहे। फक्त ही ऑफर कधी आहे बघा, समजून घ्या,
25 जानेवारी ते 27 जानेवारी 2022 कधी 2022 मध्ये म्हणजे या वर्षी फक्त 25 जानेवारी ते 27 जानेवारी मध्ये जर तुम्ही 12 महिन्याचं किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं YGMPSC कोड वापरून तर 25 जानेवारी ते 27 जानेवारी 2022 या दिवशी तुम्हाला 6 महिने मोफत मिळतील. समजलं? हा ठीक आहे. मग चला आपण आपली लगेच टेस्ट सुरू करूया याच चॅनलवर. सगळ्यांनी जॉईन होऊन जा मित्र हो.